नमस्कार, मी रोहिणी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे ज्वारी आणि बेसन पिठाची कुरडई, जी कुरडई पारंपरिक पद्धतीने आणि माझ्या पणजीकडून, आजीकडे, आजीकडून आईकडे आणि आईकडून माझ्याकडे आलेली अशी रेसिपी जी आज मी पहिल्यांदा केली आणि शिकली, जी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ज्वारी आणि बेसन पिठाची कुरडई। चला तर मग आपण रेसिपी बघूया। ज्वारी आणि बेसन पिठाची कुरडई बनवण्यासाठी आपण साहित्य घेतलेलं आहे 5 वाटी ज्वारीचं पीठ, 5 वाटी बेसन पीठ। तर या ठिकाणी मी या वाटीचं माप घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या घरातल्या वाटीचं माप घेऊ शकता, पण समप्रमाणात दोन्ही पिठं घ्यायचे आहे, ज्वारीचं पीठ आणि बेसन पीठ। त्याचबरोबर आपण 20-25 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, त्या मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे। मसाल्यामध्ये आपण घेतलेलं आहे 1.5 चमचा ओवा। तर या ठिकाणी मी तुम्हाला चमचा दाखवते, हा सूप चमचा घेतलेला आहे। तर एकच चमचा घ्यायचा आहे पूर्ण मसाला काढताना। 1.5 चमचा ओवा, 2 चमचे जिरे, 1/2 चमचा खाण्याचा सोडा, 1.5 चमचा पापडखार, 1 चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 1/2 चमच्याला थोडा कमी हिंग। तर आता हा मसाला आपण जो घेतलेला आहे, यापैकी जिरे आणि ओवा मी बारीक करून घेते एकत्रच, आणि त्याचबरोबर लसूण बारीक करून घेते। 10 वाटी पिठासाठी 20 वाटी पाणी घेतलेलं आहे, 1 चमचा तेल टाकलेलं आहे। आणि आता यामध्ये जे जिरे आणि ओवा आपण बारीक करून घेतलेले होते, ते आणि इतर मसाला, पापडखार, खाण्याचा सोडा, हिंग, चवीनुसार मीठ आणि लाल तिखट, हे सगळं टाकायचं आहे। म्हणजे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये याचा अर्क उतरेल। त्याचबरोबर आपण जी लसणाची पेस्ट करून घेतली होती ती पण टाकायची आहे आणि छान उकळी येऊन देऊ। एका मोठ्या भांड्यामध्ये दोन्ही पीठ एकत्र करून घ्यायचे आहे। एकत्र केल्यानंतर आपण जेव्हा उकळीमध्ये पीठ सोडू त्यामुळे त्याची गाठ पडणार नाही। तर आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे, म्हणजे जी खिशी घेणार आहे त्याचं पाणी तयार झालेलं आहे। या ठिकाणी मी घोट्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि आई आता पीठ टाकणार आहे हळूहळू, आणि मी हलवायला सुरुवात करणार आहे, म्हणजेच घोटायला सुरुवात करणार आहे। तर ही रेसिपी आहे माझ्या आईची, जी आज मी शिकू राहिली आणि तुम्हाला पण दाखवू राहिली। क्या बात आहे मम्मी, घोट चांगली, घोट चांगली, घोट चांगली। तर मी माझ्या आईच्या भरपूर साऱ्या रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करेल आहे, म्हणजे उडदाचे पापड, नागलीचे पापड, रव्याची कुरडई, हे सगळे व्हिडिओ टाकलेले आहे, तुम्ही ते बघा। कुरडईचा जो घाट आहे तो घेतलेला आहे आणि यावरती थोड्या वेळ झाकण ठेवू। हे झाकण ठेवायचं ना बाबाईला, आता आई हे काढून घेईल आणि झाकण ठेवू 5 मिनिटं। 5-1 मिनिटं आपण वाफ देऊन झालेले आहे, आता हे काढून घेऊ आणि एकदा पुन्हा हलवून देऊया। बस आपलं आता मिश्रण तयार झालेलं आहे कुरडईचं, बघू शकता या पद्धतीने। आता आपण कुरडया करायला घेऊया, तर यासाठी बाहेर जावं लागणार आहे। चला आता एकीकडे आई मला सोऱ्या भरून देते आणि मी त्याची छानपैकी कुरडई करते। आणि बेसन पीठ असल्यामुळे ही थोडी जाड जरी असली तरी काही हे नाही आहे, कारण तळल्यानंतर ती छान अशी शेव सारखी होऊन जाते। आता या पद्धतीने आम्ही सगळ्या कुरडया तयार करून घेतो। आई मला सोऱ्या भरून देत आहे आणि मी कुरडया तयार करून घेते। 2-3 वाजले आहे, वरची बाजू चांगली वाळल्या गेली आहे,
तर मी चक्कर लावली होती तर म्हटलं उलट्या करून देऊया, पटकन सुकल्या जातील त्या. दोन दिवस तरी आपल्याला चांगल्या कडक वाळून घ्यायच्या आहेत त्या. आणि ह्या खूप ठिसूळ असतात, जशा आपल्या भगरीच्या चकल्या असतात ना त्याच पद्धतीने ह्या खूप ठिसूळ असतात, त्यामुळं अलगद हाताने आपल्याला त्या उलट्या करायच्या आहे. दोन तीन दिवस कुरडई चांगली कडक वाळल्यानंतर या ठिकाणी आपली ज्वारी आणि बेसनपिठाची कुरडई तयार झालेली आहे. आणि ही कुरडई नव्हे, ही शेव आहे. आणि 12 महिने तुम्ही शेव कधी पण खाऊ शकता, इतकी छान लागते. ते तुम्हाला मी तळून दाखवते आता. ज्वारी आणि बाजरीची कुरडई तयार झालेली आहे. आता ही कुरडई मी तुम्हाला पहिले पण सांगितलं, जरा शेव खातो तशी चव लागते, लसूण तिखटपणा याचा फ्लेवर तर आहेच, पण त्याचबरोबर तुम्हाला अशी खायची तर अशी खाऊ शकतात, नाही तर त्यावरती चाट मसाला आणि पुन्हा थोडीशी एक्स्ट्रा मिरची टाकूनसुद्धा तुम्ही खाऊ शकतात आणि खूप छान चव लागते. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि हो, माझा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझे प्रत्येक नवीन व्हिडिओ हे सगळ्यात अगोदर तुम्हाला दिसतील.